मी तुम्हाला सांगू का आपला महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आपल्या चव्हाण साहेबांनी त्यांच्यापासून एक महाराष्ट्राला दिशा दिलेली आहे कसं बोललं पाहिजे काय बोललं पाहिजे ह्याचं प्रत्येकाने भान ठेवलं पाहिजे कुठल्याच व्यक्तीने कुणाच्याच बद्दल हे जे काही बोलतात हे एक विकृती आहे हे अशा पद्धतीनं कुणालाही बोलण्याचा अधिकार नाही आहे आता मला एक माहिती मिळाली की त्याच्या संदर्भामध्ये तक्रारी पण झालेल्या आहेत पोलीस यंत्रणा त्यांच्या पद्धतीनं तपास करतील पण राजकीय वेगवेगळे विचार असू शकतात मतं भिन्नता असू शकते मतमतांतर असू शकतं पण इतक्या खालच्या पातळीवर जाण्याची कधीही महाराष्ट्रामध्ये पद्धत नव्हती आणि कुणी सत्ताधारी पक्ष असो विरोधी पक्ष असो कुणीच अशा पद्धतीनं वक्तव्य करू नये मी तर ह्या गोष्टीचा अतिशय तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि असलेल्या प्रवृत्तींना कुणीतरी मनोरुग्ण जसं म्हणतात ना त्यांना मानसिक उपचाराची नितांत गरज आहे एका चांगल्या दवाखान्यामध्ये नेऊन त्यांना उपचार दिले पाहिजेत आणि त्यांच्यावर ट्रीटमेंट दिली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे मी तुम्हाला सांगतो त्याही गोष्टीला फार महत्त्व देऊ नका मीडिया तुम्हाला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी चांगल्या चांगल्या बातम्या दाखवता येतात आपला महाराष्ट्र हा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि अशा महाराष्ट्रामध्ये ज्या व्यक्तीच्याबद्दल महाराष्ट्रामधल्या कुठल्याही व्यक्तीला म्हणजे एक म्हणजे त्यांनी जे त्यांचा इतिहास काय सांगतो ह्या सगळ्या इतिहास इतके वर्ष आता ती व्यक्ती जाऊन मला वाटतं 300-350 वर्ष झालेली आहे आता त्या गोष्टी उगळून काही उपयोग नाही आत्ता आपल्यापुढं फार वेगळे प्रश्न आहेत परंतु काही लोकांनी जाणीवपूर्वक बाहेर न यायचं आणि जे महाराष्ट्रातल्या जनतेला आवडणार नाही अशा पद्धतीचं कृत्य करायचं हे देखील बरोबर नाही शांतता प्रस्थापित करण्याच्याकरता सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे आणि कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याच्याकरता आमचे पोलीस यंत्रणा तर प्रयत्नाची शिकस्त करते त्यावेळेस इतरांनी पण ती कुठेही बिघडू न देता जातीय सलोखा ठेवण्याचाच प्रयत्न केला पाहिजे मुख्यमंत्री त्याच्या संदर्भामध्ये त्यांची स्वतःची भूमिका काय मांडायची ते मांडतील ती आपण सगळेजण तुम्ही लाईव्ह ते दाखवणारच आहात मी पण पाहिल आपण पण सगळे पहा मी तुम्हाला सांगितलं ना मागे त्यांच्याबद्दल मी स्टेटमेंट केलं आहे सारखं तेच त्यांनी पुन्हा काहीतरी म्हणायचं मी पुन्हा काहीतरी म्हणायचं हे नका ना दाखवू आता पेट्रोलच्या किमती वाढल्या डिझेलच्या किमती वाढल्या गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्यात बेरोजगारी आहे नाही ते जाईल थांबत तर अशा व्यक्तींच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि आपलं पुढे डेव्हलपमेंटचा विचार करून पुढे जायचं कुणी कुणाला साथ घालावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे तुम्हाला उद्या दुसऱ्या चॅनलवाला साथ घालेल जायचं नाही घ्यायचं तुमच्या हातात आहे तसं त्यांच्या हातात एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट